आधी स्टार्टिंगला मी पुण्याची असल्यामुळे मुंबईशी थोडस आहे की अवघड वाटतं. ज्यावेळेस स्वामींच्या मठात गेले, जो मला पॉझिटिव्हिटी जाणवली ना तिथे, खूप छान वाटलं. आणि तिथे जो त्रास होता तो फार कमी झाला. बऱ्याच वेळेला कॅरेक्टर असे असतात की आपण नाही आहे ते आपल्याला प्रेझेंट करावं लागतं, पण हे ज्यावेळेस कॅरेक्टर माझ्याकडे आलं, मला असं वाटलं होतं की हा मला हे करायचं आणि मी जे आहे ते मला दाखवायचं आहे. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत. आज मी आली जय जय स्वामी समर्थ या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे गौरी, म्हणजेच गौरी सोनार. कशी आहेस? मी मस्त आहे, तुम्ही कशा आहात? मस्त. मालिकेमध्ये नवीन ट्रॅक सुरू होतोय किंवा तुमची एंट्री झाली आणि एक सात्विक, म्हणजे आम्हाला सांगितलेलं की तुमची भूमिका ही सात्विक आहे आणि खूप प्रोमोज बघितले तर अत्याचार सहन करताना दिसत आहे, पण काय सांगाल भूमिकेबद्दल आणि जेव्हा विचारणा झाली तेव्हा काय थॉट होता ही भूमिका स्वीकारण्यामागे? पहिलं कॅरेक्टरबद्दल सांगायचं म्हटल्यावर खरंच खूप सात्विक मुलगी आहे, हळवी आहे आणि देवाला मानणारी मुलगी आहे ही. आणि ती अशा फॅमिलीमध्ये आहे जिथे देव मानलाच जात नाही, आणि या सगळ्या चॅलेंजेसला फेस करून ती कशी देवपूजा करते, काय करते, हे सगळं त्यामध्ये दाखवलेलं आहे. आणि ही हे कॅरेक्टर स्वीकारताना म्हणजे मला असं वाटलं होतं की कुठेतरी मी थोडी अशी आहे की हळवी किंवा हा देवाला तर ऑफकोर्स सगळे मानतातच, मला थोडंफार सिमिलर वाटलं ज्यावेळेस कॅरेक्टर होतं त्यावेळेस मला असं वाटलं होतं की हा मला हे करायचंच आहे. कारण की जे आपण रिअल आहोत ते दाखवण्याचा खूप कमी चान्स मिळतो. बऱ्याच वेळेला कॅरेक्टर असे असतात की आपण नाही आहे ते आपल्याला प्रेझेंट करावं लागतं, पण हे ज्यावेळेस कॅरेक्टर माझ्याकडे आलं मला असं वाटलं होतं की हा मला हे करायचं आणि मी जे आहे ते मला दाखवायचं आहे थोडंफार जे काय असेल. अगदी, पण छान भूमिका आहे, सोज्वळ अशी भूमिका आहे. पण स्वामी चरित्रावर आधारित मालिका आहे त्यामुळे स्वामींविषयी किती माहिती होती किंवा चरित्राबद्दल काय माहिती होती आणि वेगळा काही अभ्यास करावा लागला का यासाठी? वेगळा अभ्यास असा म्हणजे ऑफकोर्स स्वामींबद्दल जाणून घ्यायचं म्हटलं तर खूप काही आहे, पण माझा एक छोटासा एक्सपिरियन्स आहे यामध्ये की ज्यावेळेस सध्या मी फ्री बसले होते कॅरेक्टरच्या शोधात, म्हणजे कामाच्या शोधात होते, त्यावेळी मला अचानकपणे स्वामींचं एक स्वप्न पडलं होतं आणि मला असं वाटलं की एकदा स्वामींच्या मठात जावं. तर माझी एक रूममेट होती, मी तिला म्हटलं की चला आपण जाऊया स्वामींच्या मठात आहोत, तर आम्ही तयार झालो गेलो. आणि अचानकपणे त्या दिवशी माहीत नाही की खूप गर्दी होती बसमध्ये आणि फार तडजोड करून मी त्या बसमध्ये चढले, पण माझी जी रूममेट होती तिला चढता नाही आलं. सो ती म्हटली की तू जा, मी येते मागून. आणि जाईपर्यंत वाटत होतं की फार गर्दी आहे, नको, सहन होत नाही आहे, अगदी श्वास कोंडतो आहे, जाऊ की न जाऊ असं म्हणता म्हणता मी पोहोचले तिकडे. आणि ज्यावेळेस स्वामींच्या मठात गेले, जो मला पॉझिटिव्हिटी जाणवली ना तिथे, खूप छान वाटलं. आणि तिथे जो त्रास होता तो फार कमी झाला. आणि त्यानंतर स्वामींसाठी स्पेशल मला असं वाटत होतं की हा खूप एनर्जी आहे त्या गोष्टीमध्ये. सो मी त्यानंतर मी स्वामींसाठी असतं नाही का, आपण सगळ्या देवांना मानतोच, पण स्वामींसाठी मला असं जाणवलं की हा ते खूप पॉझिटिव्ह आहेत. आणि त्यांना एकदा दुःख सांगितलं तर होतंच, ते पूर्ण होतंच मला जे काही इच्छा असेल तुमची. आणि घाबरू नये, ते आहेत पाठीशी, हेच वाटतं मला. अगदीच, पण ना या मालिकेत अजून खूप चांगले कलाकार आहेत आणि त्यातल्या त्यात तर अक्षय मुळावदकर तर खूपच सिनियर आहेत आणि गेले 4 वर्ष ते ही भूमिका साकारतात, तर त्यांच्याबरोबर कसं कन्व्हर्सेशन झालं आणि त्यांच्याकडून काही सजेशन्स मिळत आहेत का? अक्षयदादाबरोबर असे म्हणजे दोनच सीन झालेत, फार काही सीन झाले नाही आहेत, पण त्यातही जे गिव्ह अँड टेक असतं सीनमध्ये खूप छान मिळतं आहे. अजून सजेशनसाठी त्यांचं आणि माझं एकत्र जास्त शूट लागलं नाही आहे, तर पुढे लागेलच, पण तेही फार छान, त्यांच्याबरोबर काम करतानाही फार मजा येते. अगदीच, म्हणणं यापूर्वी वेगळ्या मालिका होत्या, दोन वेगळ्या होत्या आणि एक अशी होती पौराणिक आय गेस, पण आत्ता जेव्हा ही मालिका मिळाली, भूमिका मिळाली, तेव्हा पहिला फोटो किंवा आता घरच्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, कारण ही भूमिका थोडी जबाबदारीची आहे किंवा मालिका पौराणिक असल्यामुळे? घरी म्हणजे घरी सांगितलं मी की हा मी हे कॅरेक्टर करते. आधी स्टार्टिंगला मी पुण्याची असल्यामुळे मुंबईशी थोडंसं आहे की अवघड वाटतं, पण घरच्यांना तेच भीती की म्हटलं की अरे इकडे राहतेस तू, अच्छा मड आयलँडवर राहणार आहेस तू, तिथं पावसापाण्याचे वातावरण आहेत काय, म्हटलं की घाबरू नका, मी सिरियल अशी अशी करते. मग जेव्हा त्यांनी टेलिकास्ट झालं, एपिसोड त्यांनी पाहिलं, तेव्हापासून तेही फार खुश आहेत, त्यांची प्रतिक्रिया खूप छान आहे. आणि बाकी सगळं तर तुम्ही बघताच आहात. अगदीच, नवीन भूमिका आहे त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा, पण जाताच आता प्रेक्षकांना काही सांगायला आवडेल का?
जाता जाता एवढंच सांगेल, तुम्ही ही मालिका बघत आहात, आता हे कॅरेक्टर आहेत, यापुढे या कॅरेक्टरच्या पुढे खूप सारे चॅलेंजेस आहेत आणि स्वामी तिला कशा प्रकारे मदत करत आहेत आणि ह्या सगळ्या अडचणीतून ती कशी घरच्यांना पॉझिटिव्ह करेल हे सगळं तुम्हाला पुढे बघायला मिळेल. आणि बघत राहा आणि असंच प्रेम देत राहा. अगदीच. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.